नमस्कार मंडळी, मी प्रज्वल सुतार आणि परत आलो एक नवीन विषय घेऊन. याच्या आधी सुद्धा मी एक माझ्या यूट्यूब चॅनलवर बेलगाम टू गोवा ट्रॅव्हलिंग ब्लॉग घातला होता आणि थोडेफार गोवा सिटीमधले मी लोकेशन तुम्हाला दाखवले होते. तर आता आणि एकदा आम्ही परत चाललो आहे माझ्या मित्रांसोबत गोव्याला आणि वेगवेगळे म्हणजे गोव्याच्या बाहेरचे जे लोकेशन्स आहेत हे सगळे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर याच्या आधी जसा प्रतिसाद प्रेम आणि सपोर्ट केला या पुढेही तुम्ही असाच कराल अशी अपेक्षा. तर चला बघूया बेळगाव टू गोवा जर्नी. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप भारी भारी असे म्हणजे लोकेशन्स बघायला भेटतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप खूप शेअर करा. याला तर तुम्ही कोण ओळखतच नाही. प्रतीक लोहार हा केतन आहे, हा अक्षय शेट आहे म्हणून गॉगल घालून बसलाय आणि हा रायडर आहे आपला. त्याचा मूड आता ऑफ झालेला आहे बिकॉज आम्ही सगळेजण आता बाईक घेऊन ऍक्च्युली गोव्याला जाणार होतो पण गोव्यामध्ये पावसाचं प्रमाण असल्यामुळे आम्ही आणि कारचा विषय केलाय. तर हे सगळेजण माझे मित्र आहेत आणि अजून एकटा येणार आहे तो बेळगावमध्ये आमची वाट बघतोय. लाईक करू, फॉलो करू, त्याला पुढे गेल्यावर मी सर्वांना मिळवतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. गणपती बाप्पा. तर गाईज आम्ही सगळेजण चाललोय बेळगाव सिटीमध्ये. अजून एकटा मित्र म्हणत होतो त्याला भेटवतो तुम्हाला. प्रसाद आहे तो. एक तास झाला आमची वाट बघत होता बेळगावमध्ये, त्याला आता आम्ही पिकअप केलोय. आणि हा आरएलएस गोवा रोडला एक डेल्टा म्हणून ठिकाण आहे. त्या ठिकाणी आम्ही जरा काहीतरी लाईट लाईट खाण्यासाठी थांबलो आहे. तर सगळे या ठिकाणी भुर्जीपाव खात आहेत, बघू शकता. नमस्कार मंडळी, फायनली आता आम्ही लोकेशनवर पोचलोय. तर आता आम्ही आलो आहे बागा बीचवर. तर सनसेट आम्हाला बघायचं होतं सो आम्ही लवकर पहिला बागा बीचकडे आलोय. अजून रूम्स वगैरे काहीच बुक केलेलं नाही आहे, डायरेक्ट आम्ही इथं आलोय. तर तुम्हाला या पुढील व्ह्यू मी दाखवतो. तर व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करा. मॅगी बॉईज. तर गुड मॉर्निंग गाईज, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आता आपले मित्र लोक सगळे रेडी होत आहेत तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता चाललोय पणजीमध्ये. आम्ही स्वतःसाठी निवांत या वेळेला टाईम काढून आलाय. आज फुल डे आम्ही व्यवस्थित सगळेजण शूट करणार आहे आणि वेगवेगळ्या लोकेशनला जाणार आहे. तर आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भारी भारी लोकेशन बघायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला नक्की सांगा. ये देखो सब लोग रेडी हो रहे हैं यहाँ पे. और ये देखो अभी तक सोया है सबसे लेट आदमी. फर्स्ट शूट के लेट है वो. चेकआउट कर रहे हैं. चेकआउट टाइम. तर गाईज फायनली आता आम्ही चेकआउट केलंय. नंतर साऊथ गोवाचं लोकेशन आहे ते सगळं आम्ही फिरणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जे जे लोकेशन वाटतील ते कसे वाटले त्याबद्दल तुम्ही या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. आणि या सिच्युएशनमध्ये आम्ही गोव्यात आलोय. तर आता या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला आलोय. बघू शकता सगळं इथं आहे. तर पणजीमध्येच तालेगाव म्हणून गाव आहे, तिथे आम्ही प्रतीकच्या मावशीच्या घरी आलो. इथे ऑलरेडी मस्त असं फिश जेवण रेडी करून ठेवलेलं आहे. सगळे मित्र लोक इथे आलो आहे मी. तर जेवण झाल्यानंतर आता आम्ही सगळेच चाललो आहे साऊथ गोवाला.
पणजीवरून एक 70 ते 80 किलोमीटर बाहेर, तर तिकडचे पुढे तुम्ही लोकेशन बघालच आता। नमस्कार मंडळी, तर करेक्ट 2:30 वाजता आम्ही पणजीतून सुटलो होतो लोकेशनसाठी, पण आत्ता 4:19 वाजले आणि आम्ही जवळपास लोकेशनच्या 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर काय होईल अजूनही काय सांगता येत नाही, कारण एवढा पाऊस होता की लोकेशन बघून होईल की नाही हाच विषय होता। आता तर सध्या तरी पाऊस शांत आहे, बघू काय होतंय पुढे। आणि जर पाऊस आलाच तर आम्ही ठरवलंय की आज लोकेशन स्किप करून इथेच हॉल्ट करायचं आणि सकाळी लोकेशन बघायचं। जर पॉसिबल असेल तर नक्कीच तुम्हाला हे लोकेशन आत्ताच्या आत्ता बघायला भेटेल, नाहीतर मग एवढ्या लांब व्यर्थ। आणि त्या ठिकाणी जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे भाई। तर बघू शकता की किती भन्नाट लोकेशन आहे, द केप गोवा, हे साऊथ गोवामध्ये लोकेशन पडतंय। तर बारीक पाऊस आहेच, तरी मी रिस्क घेऊन बाहेर आलो आहे। बघू शकता लोकेशन, बघू शकता लोकेशनला लागूनच छोटे छोटे मस्त असे या ठिकाणी विलाज आहेत। मगाशी जे लोकेशन तुम्हाला दाखवलो अशाच पावसाच्या वातावरणात, काबुदीराम सुद्धा म्हणतात सगळे। तर आत्ता आम्ही ज्या लोकेशनला आलो याच ठिकाणी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या ठिकाणी फोर्ट आहे, तुम्ही बघू शकता। इथून थोडंफार आम्हाला खाली चालत जायचं आहे, त्यानंतर एक मस्त असं लोकेशन आहे। चालत जायचंय पुढे लोकेशनला 1 किलोमीटर। तो खूप चालायचा आहे भाई, त्यातमध्ये पाऊस पुढे। आता लोकेशन, मी पण फर्स्ट टाईम आलो इथे, माझे काही मित्रजण होते त्यांनी या लोकेशनला आले होते, तर त्यांच्या गायडन्सवरून ह्या लोकेशनकडे आम्ही आलो आहे। तर आता पुढे बघूया की व्ह्यू कसा आहे। ट्रेक तर खूप जबरदस्तच आहे। तर गाईज, फायनली लोकेशनवर पोचलो आहे मी। सगळेजण आहेत इथे, सगळ्यांचे चेहरे बघू शकता, सगळे ट्रेक करून करून सुकून गेले। तर लोकेशन दाखवत होता बघा, लोकेशन वरून आम्ही सरळ वापस चाललोय। आता आम्हाला आणि परत नवीन रूम शोधायचा आहे या लोकेशन कडेच, कारण फोटोशूट असं नाहीच झालं, कारण पाऊस असल्यामुळे आम्ही कॅमेरा आणि ड्रोन कायच यूज नाही केलेला आहे।
जस्ट असंच लोकेशन आम्ही बघितलेलं आहे पावसात. तर उद्या सकाळी आम्हाला परत ह्या लोकेशनला येऊन फोटोशूट करायचं आमचं प्लॅन ठरलं आहे. तर बघू आता काय होतं पुढे. स्टे ट्यून. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आमचा तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे. तर आज आम्ही वापस बेळगावला परत जाणार आहे. तर आता अजून एका लोकेशनला जाणार आहे आम्ही. म्हणजे काल जे लोकेशन झाले द केप गोवा ते म्हणजे मस्त. म्हणजे आम्ही मजा केली पण फोटोशूट वगैरे नाही झालं. तर आता परत त्या ठिकाणी इथून 18 किलोमीटरच्या अंतरावर जे लोकेशन आहे तर आता आम्ही ठरवलं की तिकडं जायचं आहे. आणि त्यानंतर कोला बीच म्हणून एक लोकेशन आहे तिकडे जाऊन आम्ही परत बेळगावला जायचं प्लॅन केलं आहे. तर बघू आमचा आजचा दिवस कसा पार पडतो आहे. कारण कालचा दिवस तर खूप पावसाने हालत खराब करून टाकली. तर सगळे मित्र लोक तयार होत आहेत बघू शकता. तर मंडळी आम्ही आता चेकआउट करतोय. सगळे रेडी झालेले आहेत त्या ठिकाणी. पॅकअप 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 पॅकअप. कारण पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळे आम्ही वापस जातोय. आता एक नेक्स्ट लोकेशन आहे कोला बीच म्हणून. इथून 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आम्ही तिकडं चाललोय. आता तिकडचं लोकेशन आणि वातावरण बघू काय असेल. कोला बीच सुद्धा बंद आहे. खूप खराब पाऊस असल्यामुळे आता आम्ही चाललोय वापस. नमस्कार मंडळी. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की द केप गोवा आणि कोला बीच या लोकेशनला मी परत म्हणजे आज जाणार होतो शूटसाठी. पण पावसाचं वातावरण खूप खराब असल्यामुळे आम्ही तिकडून आता वापस बेळगावला जायच्या तयारीत आहे. नशीब आम्ही काल त्या लोकेशनला जाऊन शूट तरी करून घेतलं आहे. जेणेकरून या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवू तरी शकतो की लोकेशन कसं आहे. काल आम्ही गेलो होतो फक्त असंच एन्जॉयमेंटसाठी. पण आज आम्हाला फोटोशूट करायचं होतं ते झालं नाही. असू दे. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय ते महत्वाचं आहे. तर आता आम्ही पुढे प्लॅन तरी घातलोय की आता आम्ही सरळ बेळगावला चाललोय. 11:30 वाजलेत सकाळचे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे असं ठरवलंय की जाता जाता जे जे स्पॉट आम्हाला भेटतील तिथे थांबून थांबून जायचं आहे. तर पुढे बघू काय होत आहे. असंच व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करा. आता स्पेशल असं लोकेशन आहे या ठिकाणी आणि आम्ही फोटोशूट करतोय. बघू शकता क्लास लोकेशन आहे एकदम. ऑलमोस्ट बेळगावकडे पोहोचतोय मी. इथून 25-30 किलोमीटरच्या अंतरावर बेळगाव आहे आपलं.
पावसाचं वातावरण काय शांत नाही साहेब, मगास पासून काहीच नव्हतं आणि अचानक आता आणि जोरदार पाऊस झालाय. सो त्यामुळे आम्हाला काय दुसरं लोकेशन आणि परत काय करताच नाही आलं. तिथं थोडस फोटोशूट केलो आणि आता आम्ही परत चाललोय आपल्या बेळगावला. तर व्हिडिओ बघून कसं वाटलं, लोकेशन बघून कसे वाटलं नक्की सांगा, आणि माझ्या माझे मित्र कसे आहेत माझ्या सोबतचे तेही सांगा. कारण व्हिडिओ तयार करताना शूट करताना बरे आम्हाला लोकेशन नाही जास्त बघता आले, पण एन्जॉयमेंट तर खूप केली आम्ही. तर असेच अनेक व्हिडिओ मी तुम्हाला याच्या पुढे सुद्धा घेत येत राहीन, असा सपोर्ट आणि प्रेम असू द्यात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.